महाराष्ट्रानं ऐतिहासिक काळापासून राष्ट्रगौरवाचा प्रवाह जिवंत ठेवत देशाचा सन्मान वाढवला आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले. राज्य विधान परिषदेच्या मुंबईत आयोजित शतक महोत्सवी समारंभात त्या आज बोलत होत्या. 1919 कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या बॉम्बे प्रेसिडेन्सीपासूनच देशाच्या राजकारणात महाराष्ट्रानं महत्त्वाचं योगदान दिलं असं सांगत विधान परिषदेत कर्तृत्व गाजवलेल्या मान्यवरांचा त्यांनी उल्लेख केला. वी स पागे यांच्या संकल्पनेतली रोजगार हमी योजना आज मनरेगाच्या स्वरूपात गोरगरिबांच्या कल्याणात महत्त्वाचं योगदान देत आहे असं त्या म्हणाल्या. विधान परिषद उपसभापती नीलम गोरे समर्थपणे जबाबदारी सांभाळत आहेत. त्याशिवाय राज्यात आज अनेक उच्च पदांवर महिला आहेत. जिजाबाईंपासून सावित्रीबाईंपर्यंतच्या या भूमीनं कायमच महिलांचा सन्मान केला आहे असे राष्ट्रपती म्हणाल्या. उन्होंने बालिकाओं और वंचितों की शिक्षा के क्षेत्र में इतिहास रचा है. महाराष्ट्र की ऐसी अनेक महान महिलाओं की स्मृति को मैं नमन करती हूं. ये उल्लेखनीय है कि भारत की पहली महिला राष्ट्रपति होने का गौरव भी महाराष्ट्र की ही श्रीमती प्रतिभा देवी सिंह पाटिल जी को जाता है. मुझे पूरा विश्वास है कि महाराष्ट्र की बेटियां राज्य और देश का गौरव निरंतर बढ़ाती रहेगी. सन्मान होतो, मात्र अद्याप काही ठिकाणी महिलांकडे बघण्याची दृष्टी पुरेशी परिपक्व नाही अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. त्यात सुधारणा करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. लोकशाहीची जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतात आपण आज स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा करत आहोत. अशावेळी आपल्या लेकीबाळींना जननीच्या कुशीत सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे असं त्या म्हणाल्या. मदर ऑफ डेमोक्रेसी होने के नाते देश विदेश में लोग भारत को नमन करते हैं, भारत को फॉलो करते हैं. लेकिन हम भी ऐसे लगे कोई छोटे बच्चे जो माँ की गदी में बैठती है या माँ की अंगूठी पकड़कर चलती है, उनको लगता है किसी का खराब दृष्टि मेरे ऊपर नहीं रहेगा, कोई भी साहस नहीं करेगा कि माँ के होते हुए मुझे कोई ये वाला दृष्टि से देखे. ये सोच सबको होना चाहिए. 100 साल सेंटनरी शायद हम लोगों को वही आज़ादी दिलाएगा, वही सोच दिलाएगा. इसी के हिसाब से हम सबको काम करना होगा, हम सबको दायित्व लेना होगा. देशाच्या विकासात मोठं योगदान देणाऱ्या महाराष्ट्राचा GDP देशात सर्वाधिक आहे, याबद्दल अभिनंदन करत ही विकासगाथा अशीच सुरू राहावी अशी शुभेच्छा त्यांनी दिली. महाराष्ट्र ही भक्ती आणि शक्तीचा संगम असलेली भूमी आहे. केवळ राज्यात नाही, देशातल्या जनतेच्या मनात शिवछत्रपतींचं स्थान आजन्म राहणार आहे असं राज्यपाल CP राधाकृष्णन यावेळी म्हणाले. महाराष्ट्रानं देशाला दिशा देणारे अनेक सुधारक कायदे आणले आहेत असं सांगत त्यांनी महिला आरक्षण कायद्याचं उदाहरण दिलं. महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये सौहार्दाची भावना कायम राहिली आहे असंही राज्यपाल म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या या शतक महोत्सवी समारंभात राष्ट्रपतींची उपस्थिती प्रेरणादायी आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्र विधान परिषद देशातली सर्वात जुनी परिषद आहे असंही ते म्हणाले. आज पुरस्कार मिळालेल्या सर्व सदस्यांचं त्यांनी अभिनंदन केलं. आमच्या सरकारनं प्रत्येक निर्णय सामान्य माणसाच्या हितासाठी घेतलाय. विधिमंडळाच्या उद्दिष्टांचं पालन करण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो आणि विकास आणि कल्याण साधतो असं मुख्यमंत्री म्हणाले. सरकार के दो साल पूरे हुए. इस दौरान विधिमंडल दोनों सदनों ने महत्वपूर्ण निर्णय लिए हुए. कई निर्णय तो हमारे उपसभापति महोदय ने कहा है. हमारा हर निर्णय जो है सामान्य नागरिक के हित में होता है. हर निर्णय समाज के हर क्षेत्र के लोगों के जनता के जीवन में बदलाव लाने के लिए होता है. और उनका जीवन कैसे बदले यही हमने सोचा और वही इस दो साल में काम किया है. एक तरफ विकास किया है, दूसरी तरफ कल्याणकारी योजनाओं को रखा है. विकास और कल्याण को जोड़ने का काम हम लोगों ने किया है. महाराष्ट्राच्या विधिमंडळ कामकाजाचा गाभा सामाजिक न्याय असा आहे
असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. उज्ज्वल परंपरा असलेल्या सभागृहाला तंत्रज्ञानाची जोड देत आधुनिक बनवण्याचं काम आम्ही करतो आहोत, असंही नार्वेकर म्हणाले. देशातल्या प्रमुख विधिमंडळ सभागृहांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाला राष्ट्रपतींचे आशीर्वाद कायम लाभावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, विरोधी पक्षनेते तसंच विधिमंडळाचे आजी माजी सदस्य उपस्थित होते. महाराष्ट्र विधानमंडळातील राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या विधान परिषद आणि विधानसभा अशा दोन्ही सभागृहातील 2019 ते 2024 या कालावधीतील उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषण पुरस्कार प्राप्त सदस्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व या ग्रंथाचं प्रकाशनही करण्यात आलं.